we all take back striking images home. राष्ट्रीयता के रंगों से दमकता हुआ राजपथ, जहां उपस्थित अपार जनसमूह 70वें गणतंत्र दिवस के राष्ट्रीय पर्व का साक्षी बनकर और उसका हिस्सा बनकर प्रफुल्लित राष्ट्रीय गानवादन महसूस कर रहा है. आणि त्यानंतर राष्ट्रपती भवनात येतील. आजचे प्रमुख पाहुणे पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि सर्व मान्यवर. राष्ट्रपतींचे अंगरक्षक पण पाहुणे अश्वारोहण होते. अश्वारोहण करून ते येतात त्यांना सलामी देण्याकरता आणि त्यांना परत राष्ट्रपती भवनमध्ये नेण्याकरता. I like the religion that teaches liberty, equality and fraternity. परत मी आपल्या वाहिनीच्या माध्यमाने आपल्याला एकच आजच्या ह्या प्रदर्शनाने की शत्रू से कह दो सीमा में रहना सीख ले. त्यांना कळलं पाहिजे की तुम्ही सीमा उल्लंघन करू नका, भारताला निमंत्रण देऊ नका, भारताच्या सहनशक्तीचं परीक्षण तुम्ही करू नका. अन्यथा शत्रू से कह दो सीमा में रहना सीख ले, ये मेरा भारत अमर है, ये सत्य कहना सीख ले. शिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे. आपण कोणाला संदेश देत नाही आहे, पण जे समजदार लोक असतात त्यांना हे कळतं की भारतात कुठे आहे आणि आपण भारताच्या विरुद्ध हे आंतरिक शत्रू पण आणि बाह्य शत्रू पण दोन्ही शत्रूंना हे कळलं पाहिजे की सहनशक्तीची एक सीमा आहे आणि सहनशक्तीची तुम्ही परिक्रमा जे लाईन ऑफ रिस्पेक्ट असती ती ओलांडू नका. The parade inspires each one of us to contribute to the nation. The President Bodyguard Guard Commandant will shortly give the word of command for the national salute. All ladies and gentlemen are requested to rise for the national anthem. Rashtrapati Angarakshak. Rashtrapati Angarakshak! The Angarakshak, the President Bodyguard, will salute the national anthem. Rashtrapati Angarakshak! आणि मग राष्ट्रपती भवनाकडे प्रस्थान करतील. Welcoming hundreds of balloons in the colors of the national flag rising. आपण बघतोय डोळ्यांचं पारण फेडणारं संचलन आपण बघितलेलं आहे. भारतीय लष्कराचं सामर्थ्य जे आहे ते त्याचं प्रदर्शन जे आहे ते आपण राजपथावर बघितलेलं आहे. संपूर्ण लष्कराचं सामर्थ्य, लष्कराची शक्ती जी आहे ती आपण बघितलेली आहे. आणि हा सोहळा जो आहे तो अतिशय नयनरम्य अशा प्रकारचा सोहळा आपण बघितला. संपूर्ण देशभरातून आलेले चित्ररथ यांनी महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त ती एक थीम सादर केली होती. महात्मा गांधी बापूजींच्या चरित्र्यावर आधारित असे सगळे चित्ररथ होते. महाराष्ट्राचा चित्ररथ सुद्धा यामध्ये सहभागी झालेला होता. तब्बल भारत छोडो ही संकल्पना महाराष्ट्राच्या चित्ररथानं यामध्ये प्रदर्शन केलेलं होतं. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत शेकटकर सरसुद्धा आहेत आणि त्यांनी सुद्धा या सगळ्या सोहळ्याचं वर्णन जे आहे ते केलेलं आपल्याला बघायला मिळेल. त्याचं सगळं विश्लेषण जे आहे ते शेकटकर सरांच्याकडून आपण ऐकलं, ते आपल्या सोबत आहे. त्यांच्याकडून अजूनही काही माहिती जाणून घेणार आहोत. पण ही थेट दृश्य आपण बघतोय राजपथावरून. आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माननीय राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद राज के समारोह के मुख्य अतिथी राजभवनाकडे जाताना जे दृश्य आहे, राष्ट्रपती श्री सिरिल रामाफोसा, माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती श्री व्यंकय्या नायडू, सभी गणमान्य व्यक्ति सलामी मंच से अब प्रस्थान कर रहे हैं.